श्री स्वामी समर्थ आपले पूर्वज किंवा पूर्वी लोक खूप कडक शुभ अशुभ गोष्टी पाळायचे किंवा आजही अनेक पाळतात। आपल्या आयुष्यात काही चांगले घडण्या अगोदर काही शुभ संकेत आपल्याला मिळतात। कधी कधी अचानक काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात तेव्हा समजून जायचे की लवकरच सौभाग्य आपल्या घराचा दरवाजा ठकठक करणार आहे। असे म्हणतात की एखादी गाय आपल्या घरासमोर येऊन हंबरडा फोडू लागली की सुखाची वृद्धी होणार आहे असे मानतात। आपल्या घराच्या समोर एखादी गाय येऊन चारा खाऊ लागली की असे म्हणतात की लक्ष्मी प्राप्तीची सूचना आहे। शहरी भागात अशा घटना घडण्याची शक्यता खूपच कमी आहे, पण एकदा गावी सत्यनारायणाच्या पूजेच्या शुभ दिवशी एका गावकऱ्याची गाय अचानक येऊन घरासमोर चरू लागली होती। जशी अशी गाय आपल्या दरवाजावर आली तर तिला गुळपोळी खायला द्यावे। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकाळी मंदिरातील घंटा शंख याचा आवाज येत असेल तर तेही शुभ संकेत मानले जातात। नवे वरवधू नेहमीच आपल्याला सुंदर रूपाने सगळ्यांचे मन मोहतात, त्यामुळे शृंगार घातलेले नवे वरवधू सकाळी दिसणे शुभ मानले जाते। जेव्हा ऐनवेळी देवाला अर्पण करण्यासाठी फळ नसते तेव्हा नारळ हे नेहमीच वापरले जाते, ज्याला आपण श्रीफळ सुद्धा म्हणतो। नारळातील पाणी हे कधीच जमिनीला लागलेले नसते, त्यामुळे ते देवाला अर्पण केले जाते। बाहेर कुठे जाताना जर साप दिसला तर ते सुद्धा शुभ मानले जाते। जेव्हा आपल्या डाव्या बाजूने साप येताना दिसतो त्याला धनलाभ होण्याचे संकेत मानले जाते। पाऊस पडताना सूर्य दिसला तर त्याला सुद्धा शुभ संकेत मानले जाते। पूर्वी अकाल ओसाड पडलेल्या भागात राहणाऱ्या लोकांची अशी समजूत असावी, याला सुद्धा धनलाभ होण्याचा संकेत मानला जातो। घराच्या खिडकीत उभे राहिले की नेहमीच प्रसन्न वाटते। आपल्या घराच्या खिडकीतून एखादे जलाशय तळ नदी दिसत असेल तर ते शुभ मानले जाते। आपल्या घराजवळ एखादी कोकिळी येऊन कुहूकू करत असेल तर तेही शुभ मानले जाते। संत ज्ञानेश्वर आपल्या आईला सांगतात, पहिलं तोगे काऊ कुकत आहे शकून गे माये सांगत आहे। याचा अर्थ असा की कावळा आला आहे आणि कोणीतरी पाहुणा आज आपल्याकडे येणार आहे याचे संकेत देत आहे। कोणतेही शुभ काम करण्याअगोदर दही खाल्ले जाते। देवाला सुद्धा पंचामृताच्या स्वरूपात दही अर्पण केला जातो, म्हणून सकाळी उठल्यावर दही दिसणे सुद्धा शुभ मानले जाते। रात्री झोपेत सफेद साप दिसला तर तो सुद्धा नशीब चमकवण्याचा संकेत मानला जातो। कासव हे भाग्याचे प्रतीक आहे। कासव हे विष्णूचे स्वरूप आहे, म्हणून लोक कासव पाळतात। बरेच लोक देवाऱ्यात दुकानात कासव ठेवतात। दक्षिण भारतात हत्ती बऱ्याच प्रमाणात पाळले जातात। पूर्वी एखादा हत्ती दरवाजावर येऊन सोंड उंचावून गेला की त्याला उन्नती होण्याचे संकेत मानले जायचे। कधी कधी आपण अजाणतेपणे चुकून कपडे उलटे घालतो, त्याला सुद्धा सुख समृद्धी येण्याचा संकेत मानले जाते। रस्त्यात पडलेला एखाद्या नाणी घोड्याची नाळ चार पत्ती असलेले पान दिसले की काही लोक ते आपल्याकडे जपून ठेवतात। उत्तम भाग्यासाठी असे केले जाते। जर एखादा कुत्रा स्वतःहून येऊन आपल्या घरी किंवा आवारात राहू लागला तर हा धन येण्याचा संकेत मानला जातो। तर अशा प्रकारे बऱ्याच धारणा आहेत जे आपल्याला शुभ अशुभ संकेत देतात असे मानले जाते। श्री स्वामी समर्थ।